गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या गणेश भक्तांमुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरायला नको म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून महामार्गालगत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण तसेच दुकानं आणि खोकी हटवण्याचं काम रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानं सुरू झालंय. आज कारवाईच्या दुसऱ्या दिवशी देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर पोलिसांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलडोझर फिरवलाय.